मला तुमचं आमचं तुम्ही काय सांगता काय बोलता आम्हाला कळतच नाही. जे त्यांच्याबरोबर भाषण करतात त्यांना मला विचारायचं आहे तुम्ही सह्या केल्या की नाही. आम्ही तर फक्त तिथे आता सिनियर म्हणून आम्हाला त्यांनी सांगितलं साहेबांशी बोला. अजित दादा, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, तुम्ही दिल्लीला जायचं चर्चा करायची, आम्हाला एवढी मंत्रिपद द्या. फुले शाहू आंबेडकरांचा मार्ग सोडणार नाही. दलितांचे असतील, आदिवासींचे, ओबीसींचे सगळे प्रश्न आम्ही सगळ्यांचे सोडवणार. हा विडा उचलून तिथे आम्ही आलेलो आहोत. पण साहेब मला तुमचं आमचं तुम्ही काय सांगता काय बोलता आम्हाला कळतच नाही. आणि तुमच्या बरोबर जे भाषण करतात त्यांना विचारा सगळ्या 54 आमदारांनी सह्या केल्या की नाही की आपण भाजपच्या सरकारमध्ये जे आहेत सामील होऊया. जे त्यांच्याबरोबर भाषण करतात त्यांना मला विचारायचं आहे तुम्ही सह्या केल्या की नाही. आम्ही तर फक्त तिथे आता सिनियर म्हणून आम्हाला त्यांनी सांगितलं साहेबांशी बोला म्हणून आम्ही बोललो. नेतृत्व त्यांनीच केलं. साहेब आम्हाला तुम्हाला विचारायचं आहे 14 तर आतापर्यंत गेल्या 5-6 महिन्यात अनेक वेळा आपण कुणाला सांगितलंय काय सांगितलंय. अजित दादा, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, तुम्ही दिल्लीला जायचं चर्चा करायची, आम्हाला एवढी मंत्रिपद द्या, पुढे आम्हाला एवढे आमदार पाहिजे, पुढे आम्हाला एवढे खासदार पाहिजे, ही आमची कामं आहेत. अरे आम्ही तर नव्हतो, मुंडे नव्हते आणि मी पण नव्हतो, हीच मंडळी होती. जयंतराव पण होते त्याच्या त्या लिस्टमध्ये, तुम्ही त्यांनाच सांगत होता. मग आता काय झालं, काय झालं की तुम्ही जे आहे आमच्या सगळ्यांच्या ठिकाणी जाऊन मीटिंग घेता. मुंडेजी तुम्हाला तर बरं आहे, आमच्या इकडे तर साहेब म्हणाले मी माफी मागायला आलो एवलेकरांची, चूक झाली. काय चूक झाली? तर भुजबळांना इथं उभं केलं. अरे भुजबळ 4 निवडून आले, तुम्हाला तर इथे बोलले नाहीत. मला तर तिथे लोकांना सांगितलं चूक झाली, माफी मागतो म्हणाले माफी. आणि मग मी म्हणालो अशी जर माफी मागायची असेल साहेब तर त्या गोंदियापासून तर कोल्हापूरपर्यंत सगळ्यांना किती तुम्ही माफी मागणार. सगळ्या 54 ठिकाणी जे आहेत सगळे आमदार त्यांनी सह्या केला, कुठे कुठे तुम्ही माफी मागणार आहात ते सांगा. कुणाकुणाची तुम्ही माफी मागणार आहात? आणि हा रस्ता दाखवला कुणी? साहेब हा रस्ता तुम्ही दाखवला. 2014 2019 सुद्धा तेच अजितदादाने सकाळी शपथविधी घेतला आणि त्यांना तुम्ही सांगता किती गुगली होती. गुगलीमध्ये काही स्वतःच्याच प्लेअरला आउट करायचं असतं काय? ही कसली गुगली? गुगली होती प्रत्येक वेळा, गुगली होती. समजत नाही साहेब तुम्ही काय बोलता. राजकारणात कुठे अशा गुगले असतात काय?